अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मंगल कलश प्रत्येक घरामध्ये आहे, ज्यांच्या घरात नाहीये आज त्यांना मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे त्याच्याबद्दलच मी माहिती सांगणार आहे। सगळ्यात आधी नवरात्रीमध्ये पहिल्या माळीला आपण घटस्थापना करतो। ताई आम्ही घटस्थापना नाही करत, पण तरी पण तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता आयुष्यभर, असं नाही की फक्त 8 दिवस। मंगल कलश घरात का पाहिजे त्याची माहिती तर मी सांगणार आहे, पण आधीच एक सांगते की घटस्थापना करणार आहे तरीही मंगल कलशाची स्थापना करा, किंवा घटस्थापना नसेल करणार तरीही मंगल कलशाची स्थापना करा। आता मंगल कलश त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की का त्या मंगल कलशामध्ये खूप जास्त चांगली सकारात्मकता ऊर्जा आहे। भगवान विष्णू, भगवान ब्रह्म, भगवान शंकर आणि श्रीफळ म्हणजेच नारळ जे अतिशय शुभतेचं प्रतीक मानलं जातं, सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टींनी संपूर्ण असा मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे। घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट देणारा मंगल कलश प्रत्येकाच्या घरात आवर्जून असावा। भले तुमचं तुम्ही भाड्याच्या घरात राहता किंवा आमच्या सासूबाई वेगळ्या राहता, मग मी करू का? हो तुम्ही करू शकता। सासूबाईंनी ऑलरेडी मंगल कलशाची स्थापना केली आहे, मी करू का? हो तुम्ही करू शकता। ज्यांना मासिक धर्म आलेला आहे या घटस्थापनेमध्ये पहिल्याच माळीला, त्यांनी कधी करावं तर मंगल कलशाची स्थापना तुम्ही जर शक्य असेल तर घटस्थापनेलाच करा, नाही तर कुठल्याही शुभ दिनी मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। आवश्यक मंगल कलशाची स्थापना प्रत्येक घरात असावी। ताई मी विधवा आहे, मी करू शकते का? हो तुम्ही करू शकता। फक्त ज्यांना मासिक धर्मसूतक विटाळ आला आहे त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही स्थापना करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की मंगल कलशाची स्थापना कशी करायची। तर मंगल कलशाची स्थापनेच्या आधी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते। तर नारळ लागणार आहे, त्याच्याबरोबर एक कलश पाहिजे आपल्याला, तांब्याचा पाहिजे। आणि आता स्थापना करण्याच्या आधी खूप सोपं आहे, काही जास्त तुम्हाला करायची गरज पडणार नाही। आता व्हिडिओमध्ये मी बडबड करते, तुम्ही काय करायचं, तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं किंवा ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे ह्या मंत्राचा जप करायचा। कलश कधीही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता कामा नये। एक डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ घ्या। आता तांदूळ याच्यात तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालतं, किंवा फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरी चालतं, किंवा लाल तांदूळ घेतले तरी चालतात। तर इथे मी लाल तांदूळ घेतलेले आहे, हे तांदूळ घेतले आहे, त्याच्याबरोबर हा कलश आहे। तर ह्या कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा। हा कलश पाण्याने भरलेला आहे, हा कलश मी येथे असा ठेवला। आता ह्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे। 1 रुपया सुपारी हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि त्याच्याबरोबर 1 फुल कलशात टाकायचं आहे। हे सगळं करताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायला मात्र विसरू नका। तर बघा, आता हे टाकल्यानंतर इथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी स्वस्तिक काढलेले आहे आणि चारही दिशांनी आपल्याला छानपैकी रेषा उमटून घ्यायची आहे। जेव्हा ह्या रेषा तुम्ही उमटून घेता तर लक्षात घ्या, आपल्याला खालून वरती अशा उमटून घ्यायच्या आहे। या पद्धतीने रेषा 5 वेळा किंवा 7 वेळा तुम्ही उमटून घेऊ शकता। या पद्धतीने हे झालं। आता त्याच्याबरोबर आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे। आता लक्षात घ्या, प्रत्येक बऱ्याच वेळा असं होतं की विड्याची पानं फार लवकर खराब होतात, म्हणून ती आपल्याला वारंवार बदलावी लागतात। तुम्ही आंब्याची डहाळे ठेवले तरी चालेल। बघा, आता इथे मी 5 विड्याची पानं घेतली आहे। पानं पण घेण्याच्या आधी ते स्वच्छ धुवायचे, ते ना स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहे, नंतर विड्याची पानं ठेवायची आहे। आता ही विड्याची पानं अशी छान पद्धतीने ठेवल्यावर त्याच्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचं आहे। आता ह्या विड्याच्या पानाच्या ऐवजी तुम्ही आंब्याची डहाळे पण ठेवू शकता। विड्याची पानं का म्हणजे आंब्याची डहाळ का घ्यायची? विड्याची पानं लवकर खराब होतात, आंब्याची डहाळ जास्त लवकर खराब होत नाही। बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला विड्याची पानं पण नाही घेत आणि आंब्याची डहाळ पण नाही घेत, डायरेक्ट तुम्ही ह्या कलशावर तुम्ही नारळ ठेवू शकता, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो। तुम्हाला ते शक्य असेल तर ते तुम्ही करा, पण मी नेहमी पानं ठेवत असते।
आता हे पानं कधी बदलायची काय बदलायची याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते. तोपर्यंत आपल्याला हे नारळ असं ठेवायचं आहे. नारळ ठेवताना शेंडा नेहमी वरती असावा ह्या पद्धतीने. तर हा नारळाचा शेंडा असा वरती येईल ह्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे. ही झाली आपली अतिशय साधी सोपी कलशाची मांडणी. आता ह्या कलशाला आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे. एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे. लाल फूल असेल तर अतिशय उत्तम, किंवा कुठलंही फूल तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने. आणि काहीच करायचं नाही, हा कलश असाच ठेवायचा असतो. रोज जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो, देवाची पूजा करत असतो, तेव्हा या फक्त कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं आणि धूपदीप ओवाळायची असते. आता कलश कुठे ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं, तर कलश हा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो, म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने. कलश हा देवघरातच ठेवायचा. ताई, आमच्या देवघरात जागा नाही, आम्ही कुठे ठेवू? तर तिथे कुठेतरी जवळपास जागा बघा, देवघरातच कलश ठेवायचा. मग ताई, आम्ही खाली ठेवू शकतो का? खाली ठेवताना पण तो जमिनीवर त्याचा स्पर्श होणार नाही, म्हणून खाली छोटासा जो आपल्या चौरंग असतो किंवा पाट असतो तो ठेवायचा, आणि त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आता हे झाल्यानंतर पाणी कधी बदलायचं, आपल्याला कलश कधी स्वच्छ करायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आता हे जे तांदूळ आहे, हे पाणी तर आधी आपण एक वार ठरवून घ्यायचा. कधी मंगळवार, जर समजा दर मंगळवारी पाणी बदलायचं, किंवा दर शुक्रवारी पाणी बदलायचं. मंगळवारी जर कधी अडचण आली, किंवा जर तुम्ही गावाला गेलात, तर तुम्ही पाणी त्या दिवशी बदलू शकता, किंवा नंतरचा मंगळवार, किंवा गुरुवार, किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता. हे जे तांदूळ आहे, तर हे तांदूळ जर तुम्हाला वाटले खूपच खराब झालेले आहे, तर पक्ष्यांना घालून द्या आणि नवीन तांदूळ घ्या. आता हे तांदूळ कधी बदलायचे, तर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे असतात. संपूर्ण कलश आपल्याला नवीन स्वच्छ धुऊन तो बदलायचा असतो. आता जर मंगळवारी, दर मंगळवार ते मंगळवार तुम्ही जर पाणी बदलणार असाल, तर काय करायचं? जेव्हा तुम्ही पाणी बदलणार असाल, अर्थात तेव्हा हा कलश स्वच्छ धुऊन घ्यायचा, नंतर स्वच्छ पाणी त्याच्यात भरायचं. जसं मी तुम्हाला आत्ता करून दाखवलं त्याच पद्धतीने करायचं. नागलीची पानं हे केव्हा बदलायचे? जेव्हा जेव्हा ते तुम्हाला वाटतंय की खराब होत आहे, 2-3 दिवसात ते खराब होऊन जातं. किंवा जर तुम्ही जर आंब्याची डाळ जरी ते कधी बदलायचे, तर तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की ते खराब होणार आहे, तेव्हा तुम्ही ते बदलू शकता. याच्याबरोबर आता नारळ कधी बदलायचं, तर बघा, नारळ पौर्णिमेला बदलायचं असतं. पण समजा नारळ खराब झालं, त्याच्या आतच जर नारळा तडा गेला, घाबरू नका. नारळ ही नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं. म्हणून नारळाला जरी तडा गेला तरी घाबरू नका. तो ते वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात तुम्ही विसर्जन करू शकता. नवीन नारळ घ्या. आता महिनाभर जरी तुमचं नारळ चांगलं असेल, तर किंवा नाही, नारळ चांगलं आहे तर बदलायची गरज नाही. पण जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालं आहे, तर तुम्ही बदलू शकता. हे झाल्यानंतर रोज ह्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते. आता ह्या कलशाचं महत्त्व तुम्हाला सांगते. कलशाचं आता थोडंसं वरती तुम्हाला घेऊन दाखवते. कलशाचा हा जो वरचा भाग आहे, हा भगवान विष्णूंचा भाग आहे. जो मानेचा भाग आहे, हा जो वरचा भाग आहे, हा भगवान विष्णूंचा भाग आहे. जो मानेचा भाग आहे, तर हा भगवान शंकरांचा भाग आहे. आधी आतमध्ये जल आहे. जल म्हणजे ही जलदेवता आहे. आणि त्याच्या खाली हा तर खालचा भाग आहे, हा ब्रह्मदेवतांचा भाग आहे. आणि नारळ हे शुभदेवतेचं चिन्ह आहे. माता लक्ष्मी स्वरूप आपण ह्या नारळाची पूजा करत असतो. एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न अशा मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे. आता ह्या मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते, ती खूप जास्त प्रमाणात ती आपल्यापर्यंत येते. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्याकडे जर मंगल कलशाची स्थापना केली असेल, तर त्या सेवेचं खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं. त्याची खूप जास्त प्रमाणात, हजारपट आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जेव्हा तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना करत असता. म्हणून काहीही मनात शंका न आणता की आमच्या घरात कोणी किरली नाही ना, आम्ही करू का? करू शकता. काही होणार नाही. होणार तर चांगलंच होणार, वाईट काही पण होणार नाही. तर ह्या पद्धतीने आपल्याला छानपैकी मंगल कलशाची स्थापना करायची आहे. पाणीचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की मंगल कलश
कसा बदलायचा, काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज भेटलेली आहे. तर याच पद्धतीने तुम्हीही मंगल कलशाची स्थापना करा. गटस्थापनेला म्हणजे रविवारी तुम्हाला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे. अडचण आली, मासिक धर्म आला त्या पिरियडमध्ये, तर समजा मंगळवारी मासिक धर्म आला तर कधी बदलायचा, तर शुक्रवारी बदला. तुम्हाला नसेल बदलणं होत तर घरातले कोणीही बदलू शकतं असं काही नाही की तुम्हीच बदलायचं. तर याच पद्धतीने माहिती होती तर चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.